नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये बाळांची अदलाबदल झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणाची सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी गंभीर दखल घेत चौकशी समिती नेमली होती। या चौकशी समितीने CCTV फुटेज, कागदपत्रांची तपासणी करत अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारू शिंदे यांना सादर केला। या चौकशी अहवालातून कर्तव्य कसूर केल्याचं डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केल्याचं समोर आले आहे। डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी 13 जणांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई केली आहे। या प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये बाळांची अदलाबदल झाली नसल्याचं डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी सांगितलं। या संदर्भात आम्ही डॉक्टर शिंदे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की काल जिल्हा रुग्णालयामध्ये बाळकांची अदलाबदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी हे गंभीरपणे प्रकरण हाताळत या प्रकरणाचा यशस्वी आता छडा लावला आहे। तर हे प्रकरण काय आहे हे त्यांच्याच तोंडून ऐकूया। सर, काय सांगताल, हे प्रकरण काय होतं? काल तक्रार प्राप्त होताच आम्ही इमिजिएटली 6 सदस्यीय कमिटी तयार केली। त्याच्यात सगळे क्लास 1 अधिकारी होते। सगळ्यात पहिले तर मी नातेवाईकांचे आभार मानेल की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून कमिटीचा निकाल येईपर्यंत आम्हाला सगळं प्रोसिजर करायला त्यांनी आमच्यावर भरोसा ठेवून वेळ दिला। त्याच्यानंतर कमिटीने जो अहवाल घेतला त्याच्यामध्ये समोर हे आलं आहे की बच्चूची अदलाबदलीही झाली नाही आहे आणि टॅगही बदलला नाही आहे। फक्त प्रॉब्लेम त्यांनी मेलचा जो एम होता F5 लिहिला गेला आणि तेच पेपरवर कॅरी फॉरवर्ड झालं। बाकी बच्चू आणि ते सगळं सेफ आहे। बच्चूचंही जे कंजनॅटल ॲनोमली जे इंट्रायुटराईन म्हणजे आईच्या गर्भात असताना जे बच्चूचं कंजनॅटल ॲनोमली डिटेक्ट झालं होतं ते बच्चूच्या डिलिव्हरीनंतर त्याचं ऑपरेशन करायचं होतं तेही ऑपरेशन झालं। बच्चूही सुखरूप आहे आणि सगळे CCTV फुटेज आणि सगळे डॉक्युमेंट्स आणि OT रजिस्टर आणि लेबर रूमचे सगळे रेकॉर्ड्स बघितल्यावर त्यांची शंका दूर झाली आणि आता फॉर्च्युनेटली आता सगळे व्यवस्थित असल्यामुळे तेही आता समाधानी आहेत। कर्तव्य कसूर केल्याप्रकरणी काय त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड जे फिमेलचं F5 जे लिहिलं आहे त्यांच्यावर जे स्टाफ ऑन ड्युटी होते आणि डॉक्टर ऑन ड्युटी होते त्यांच्यावर आम्ही प्रशासकीय कारवाई तातडीने केलेली आहे। किती जण त्याच्यात? टोटल 13 लोक आहेत। त्याच्यात 9 डॉक्टर आणि बाकीचे स्टाफ आणि एक क्लास 4 स्टाफ आहे। सगळ्यांवर कारवाई केली आहे। काल जो जिल्हा रुग्णालयामध्ये प्रकार घडला का मेलच्या जागी फिमेल आलं, फिमेलच्या जागी मेल आलं, असा जो प्रकार होता अतिशय संवेदनशील प्रकार हा होता नाशिक शहरामध्ये। सर्व नाशिक शहरामध्ये खळबळ उडाली का सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मुलांची अदलाबदल झाली असं काही झालं नव्हतं। जेव्हा आम्ही सर्व कार्यकर्ते जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलला आलो आणि आदरणीय सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे सर यांच्याशी जेव्हा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ह्या विषयावर चर्चा केली, चर्चा केल्यानंतर आदरणीय सिव्हिल सर्जन साहेबांनी त्याच्यावर कमिटी बसवली आणि रात्री 7:30 त्या कमिटीचा अहवाल आला। अहवाल आल्यानंतर त्याच्यावर सर्वांवर कारवाई झाली आणि कुठल्याही प्रकारे मुलांची अदलाबदल काही झाली नाही। सर्व मी पत्रकार बंधूंचे आणि सिव्हिल हॉस्पिटलचे आदरणीय सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे साहेबांचं मी आभार मानतो, कारण की मुलगा अदलाबदल झाली किंवा काय झालं त्याच्यापेक्षा त्या मुलीवर काय अन्याय व्हायला नको, त्यासाठी साहेबांना आम्ही सांगितलं का साहेब त्या मुलीचं जर जे ऑपरेशन आहे ते लवकरात लवकर करा, कारण की त्या मुलीच्या ऑपरेशनसाठी वडीलसुद्धा त्याचं आधार कार्ड देत नव्हते। तर साहेबांनी त्याच्यावर निर्णय घेतला आणि साहेबांनी स्वतः सही करून त्या मुलीच्या ऑपरेशनसाठी पुढाकार घेऊन प्रायव्हेट हॉस्पिटलला त्या मुलीचं आज ऑपरेशन झालं आहे। कारण की लहान मुलांचं ऑपरेशन आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला सुविधा नसल्यामुळे तर बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलला त्या मुलीचं ऑपरेशन झालं, आज ती सुखरूप आहे। आणि आजची एक आनंदाची गोष्ट आहे का ज्या मुलीचे आई वडील त्यांनी पण आज ॲक्सेप्ट केलं ती मुलगी आमचीच आहे, कारण की तिच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय होत होता, आज मनाला समाधान वाटतं का त्या मुलीला खऱ्या अर्थाने न्याय भेटला आहे। पवार कुटुंबियांनी मुलीचा स्वीकार करण्याची तयारी दर्शवली असली तरी मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून उपचार सुरू आहेत। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।